अहमदनगर जिले में किसानों की खेती, किसानों की उन्नति के लिए तकनीकी जानकारी देने के लिए तथा किसानों की समस्याओं का निराकरण करने के उद्देश्य से महाराष्ट्र राज्य जिला परिषद कृषि समिति सभापति परिषद का आयोजन किया गया है। इस अवसर पर रायगढ़ जिला के उपाध्यक्ष अरविंद महात्रे ने कृषि प्रदर्शनी का जायजा लिया। वहीं इस कृषि प्रदर्शन के दौरान जिन किसानों ने अपने प्रोजेक्ट पेश किए, उन्होंने उसकी पूरी जानकारी हमारे कैमरे के सामने बयां की। आता आम्ही ही मशीन बघितली। या मशीनीचा फायदा असा आहे का, आपल्याला मनुष्यबळ मुंबई जवळ असल्याकारणाने आपल्याला मनुष्यबळ मिळत नाही, त्यामुळे एका मशीनमध्ये सर्व प्रक्रिया केली जातो। फक्त ऊस आणि कापूस सोडलं तर ते कापण्यापासून लावण्यापासून जे त्याचं पार पीठ होणं मळणीसहित सर्व या मशीनीचा आपल्याला उपयोग होईल। साधारण या मशीनीची किंमत 16-17 लाख रुपये आहे आणि आम्ही ही आपल्या जे ते रायगडची कृषी मेळा व नावडा इथे होणार आहे, त्यावेळी आम्ही मशीन सुद्धा यांना आणण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे आणि जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। तसं रायगड जिल्ह्यामध्ये 2 शेतकरी ऑलरेडी आमच्याकडे ही मागणी केलेली आहे। इस कृषि प्रदर्शन के दौरान अपनी भावनाएं जाहिर करते हुए अरविंद म्हात्रे ने रायगढ़ जिले में शुरू किए जाने वाली योजनाओं की जानकारी देते हुए यह योजना पूरे राज्य में शुरू करनी चाहिए ऐसी भावनाएं जाहिर की। मंत्री महादेवकडे जोडले नाही, कंपल्सरी करावी त्यासाठी ज्यावेळी आपण परिपत्र लागतात त्यासाठी